हॅलो फ्रेंड्स, आज आपण कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. ज्याचं माप आहे छाती 38 इंच, कंबर 33 इंच, उंची 14.5 इंच, गळा पुढचं 6 इंच आणि मागचं 10.5 इंच. सर्वप्रथम आपण उंची काउंट करून घेऊयात. उंची आहे 14.5 इंच, त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 इंच, म्हणजेच या ठिकाणी आपण 15.5 इंचावरती मार्किंग करून घेऊयात. यानंतर छातीचं 1/4 घ्यायचं आहे. 38 छातीचं 1/4 करायचं म्हणजे 9.5 इंच, आणि त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मिळवायचं आहे, म्हणजेच 11 इंचची या ठिकाणी फोल्ड करायची. यानंतर आता क्लोज साईड जी आहे त्या साईडने आपण 2.5 इंच गळा रुंद ठेवूयात. त्यानंतर 3.5 इंच शोल्डर, इथून खाली 6 इंचावरती आर्म होलसाठी बॉक्स टाकायचा आहे. त्यानंतर फ्रंट साईडचा गळा घ्यायचा आहे 6 इंच. इथे 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया गळ्याला आकार देण्यासाठी. आर्म होलचं वळण देऊन घेऊ आपण. खाली 1 इंच, वरती 1/2 इंच, 2 पॉईंटचा मध्य घ्यायचं आहे 2.25 इंच, आणि यानुसार या पॉईंटनुसार आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. यानंतर गळ्याच्या बाजूने 3.5 इंच आणि आर्महोल साईडने 2.5 इंच या मापावरती आपल्याला क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करून घ्यायचं. अर्धा इंचावरती इथे फिटिंगसाठी आपल्याला माप घ्यायचं. यानंतर कटोरीची मापं घेऊया. क्रॉस पट्टीवरती 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. हे मार्किंग करताना आपण इकडचा भाग सोडून दिला आहे. त्यानंतर आर्म होलमध्ये क्रॉस घ्यायचा आहे 5.5 इंच. या ठिकाणी आतलं जे वळण आहे त्या वळणापासून आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचे. आता याला गोल असा आकार देऊन घेऊया. आता जे मार्किंग केलं आहे त्या मार्किंगनुसार आपण याला कट करून घेऊया. यानंतर आपण बॅक साईडचा गळा कट करून घेऊया. गळा उंची आहे 10.5 इंच, त्यामध्ये 1/2 इंच मिळवायचं आहे, म्हणजे 11 इंचावरती आपल्याला गळ्यासाठी आकार द्यायचा आहे. गळा देखील कट करून घेऊया. आता आपण कटोरी वाढून घेऊया. हा जो कटोरी आहे अशा प्रकारे इथे ठेवून घेऊया. बाहेरच्या बाजूने त्याला आउटलाईन करून घेऊ. कटोरी वाढवताना आपण या ठिकाणी 1.5 इंच आणि पुढे वाढवणार गळ्याच्या बाजूने. त्यानंतर राऊंड जो शेप आहे त्या राऊंड शेप पासून आपण खाली 1 इंच आणि वाढवणार आहोत. इथे 1 इंच सोडून द्यायचं आहे आणि येईल जो उरलेला भाग आहे 6.5 इंच त्याचा निम्मा भाग करायचा आपल्याला, म्हणजे 3/4 इंच. या पॉईंटपासून आपल्याला खाली 2.5 ने कटोरी वाढवायचं आहे अशा प्रकारे. या ठिकाणी आपण अगोदर अंतर काउंट करून घेऊ. या ठिकाणी 4 असेल तर इकडे 5 इंच एकदम बरोबर अंतर आहे. त्या ठिकाणी हे जॉईन करून घेऊयात आणि आता हा भाग कट करून घेऊ. कटोरी वाढवल्यानंतर तो अशा प्रकारे दिसेल. अतिशय सोप्या पद्धतीने आपण 38 छातीसाठी कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं ते पाहिलं. बॅक साईड कटोरी, कटोरी शेजारील भाग आणि क्रॉसपट्टी.